भौगोलिक पर्यावरणीय अनुकूलतेमुळे वृद्धांसाठी नाशिक शहर खरंतर सेकंड होम म्हटलं जातं. मात्र याच नाशिक शहरात आता वृद्ध हे ढासळलेल्या कायदा सुव्यवस्थेमुळे असुरक्षित झाले आहे. नाशिकात दिवसेंदिवस गुन्हेगारीचा आलेख वाढत असून चोरट्यांकडून वृद्धांना आता टार्गेट केलं जात आहे. पिस्तुलचा धाक दाखवत एका चोरट्याने एका ज्येष्ठ वृद्धाकडून 65 लाख रुपये लंपास केले आहे. कन्हैया लाल चेतन दास मनवाने असे या ज्येष्ठ नागरिकाचे नाव असून नाशिकच्या होलाराम कॉलनी परिसरात काल सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. पिस्तुलचा धाक दाखवून ड्रायव्हरने मित्राच्या सहाय्याने कन्हैया लाल मनवाने यांची जबरी लूट केली आणि या लुटीनंतर त्यांची चार चाकी घेऊन दोघेही जण पसार झालेले आहेत. झालेल्या जबरी लुटीनंतर कन्हैया लाल मनवाने यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस त्या अनुषंगाने तपास करत आहे. दिवसेंदिवस गुन्हेगारीमध्ये होत चाललेली वाढ, खून, घरफोडीनंतर आता ज्येष्ठ नागरिकांची लूट होऊ लागल्यानं सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. नाशिकची ढासळलेली कायदा सुव्यवस्था सुधारणार तरी कधी असा प्रश्न आता सर्व स्तरातून उपस्थित केला जात आहे. यांच्या न्यूजसाठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.